मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय दारूबंदी पोलीस बघा दहावी पास आणि सातवी पास वर या ठिकाणी ही भरती निघालेली आहे उत्पादन शुल्क विभागाची भरती आहे त्यामध्ये दारूबंदी जवान नावाचं पद आहे दारूबंदीचं वाहन चालक नावाचं पद आहे सिपाईचं पद आहे टंक लेखकचं पद आहे लघु लेखकचं पद आहे आता याचा सिलेबस काय आहे परीक्षा कधी होणार आहे काय सगळ्या बाबी मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहे अभ्यास कट्टा या ॲपवर हे सगळं तुम्हाला अवेलेबल आहे अभ्यास करता ऍपवर ज्यांना या भरतीची तयारी करायची आहे किंवा ज्यांना फॉर्म भरायचा आहे अभ्यास करता वर या भरतीची जाहिरात अवेलेबल आहे स्टडी मटेरियल या कॉलम मध्ये तुम्हाला जाहिरात फ्रीमध्ये भेटून जाईल त्याचे इतर डिटेल्स भेटून जाईल ओके तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आता या व्हिडीओ मध्ये हा लहानसा व्हिडिओ असणार आहे बघा टीसीएस नावाची कंपनी ही परीक्षा घेणार आहे कोण टीसीएस आणि आमचा काय झालाय आम्हाला टीसीएस चा अभ्यास कशातून करायचा हे कळत नाहीये चुकीचे पुस्तक आम्ही वाचतोय तुमच्यातले खूप सारे जण नवीन आहे दहावी पास बारावी पास सातवी पास वाले मित्र कोणती पुस्तक वाचायची लिस्ट नेमकी कोणती असली पाहिजे त्याच्यावर मी आज चर्चा करणारे एकदम जबरदस्त पुस्तक एक एकच पुस्तक देणार आहे तेवढंच वाचा परफेक्ट बना तेवढंच वाचा परफेक्ट बना दुसरा मुद्दा आहे की दोनच महिने बाकी अठरा जुलै ते तीस जुलै दरम्यान परीक्षा आहे दोन महिन्यामध्ये मला तयारी करायची आहे दारूबंदी विभागाची ओके आपण त्याला दारूबंदी पोलिस असं म्हणतो पण खरं म्हणजे दारुबंदी जवान हे ते पद आहे ड्रायव्हरचं पद आहे शिपाईचं आहे आता यारी या ठिकाणी आम्हाला तयारी तर करायची आहे पुस्तकं कोणती किती वेळा अभ्यास करायचा या सगळ्या बाबी आहे आणि त्याच्यावर आपण आज डिस्कस या ठिकाणी करणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला जेव्हा तुम्ही पुस्तक वाचणार आहात तेव्हा तुम्हाला चार विषय आहे त्याच्यामध्ये किंवा चार घटक आहेत शिपाई पदार्थ जे आहे तिथे फक्त पन्नास 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 असं त्या ठिकाणी विभाजन आहे आणि इतर ठिकाणी तीस 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 विभाजन आहे पण सरळ तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर बुद्धिमत्ता चाचणी नावाचं एक बुद्धिमत्ता म्हणून तुम्हाला हा एक घटक या ठिकाणी आहे किंवा विषय आहे दुसरा तुम्हाला या ठिकाणी सामान्य ज्ञान नावाचा विषय आहे सामान्य ज्ञान तिसरा विषय जो आहे तुम्हाला तो मराठी आहे आणि चौथा विषय जो आहे तो तुमचा इंग्रजी आहे ओके तर असे हे चार विषय तुमचे या ठिकाणी आहेत चार विषयांची तयारी तुम्हाला करायची बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल की चला आता दोनच महिने बाकी आहे माझा अभ्यास फार कमी आहे माझं होऊ शकतं का मी करू शकतो का जिल्हावाईज जागा पाहिजे तेवढं वाटत नाहीये कमी जागा आहे तरी मला फॉर्म भरायचा आहे मला तयारी करायची मित्रांनो तुम्हाला किती वेळा अभ्यास करायचा तर आठ ते दहा तास अभ्यास तुम्ही केला पाहिजे असं माझं मत आहे किमान म्हणतोय मी तुम्ही मॅक्झिमम किती करू शकतात किमान आठ ते दहा तास अभ्यास झाला पाहिजे तर पुढच्या पन्नास ते साठ दिवसात तुमची तयारी होऊ शकते तो कसा करायचा अभ्यास त्यावर मी येणार आहे बुद्धिमत्ता चाचणी सारखा विषय आता याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये ना अंकगणित सुद्धा इन्क्ल्युड या बरेच जण वाटतं अरे बुद्धिमत्ता आहे मग इथे अंकगणित आणि हे बुद्धिमत्ता चाचणीसाठी ना तुम्हाला एक ज्ञानदेव वराडे सरांचं एक स्पेशल पुस्तक आलेलं आहे बुद्धिमत्तेसाठीच त्यावर मी खरं म्हणजे दोन महिन्यामध्ये पुढच्या जवळपास अठरा ते वीस टॉपिकवरची व्हिडिओ लेक्चर सुद्धा घेणार आहे ज्ञानदेव वराडे सरांचं पुस्तक हे ते आपण त्याच्यावर लेक्चर सिरीज हे चालवलेली आहे ते पुस्तक तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानामधून घेऊ शकतात बुद्धिमत्ताच असणे या पद्धतीचं हे पुस्तक आहे किंवा आपले व्हिडिओ लेक्चर बघा त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरपोच मागवू शकतात दुसरं सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानासाठी ना जी के सिम्प्लिफाईड नावाचं पुस्तक आहे जी के सिम्प्लिफाईड याचा लेखक मीच आहे रोहिता चोंदे पाटील विठ्ठल बडे या ठिकाणी लेखक आहे याच्यामध्ये सगळं जी के कव्हर किंवा तुम्ही तात्यांचा ता ढोकळा सुद्धा वापरू शकतात ओके तुम्हाला तसं काही नाहीये आणि इथे तुम्ही क्रमिक पुस्तक वापरले ना बस तुम्ही टी सी एस साठी क्रमिक पुस्तक जर वापरले तुम्हाला हे घेणे सुद्धा गरज नाहीये क्रमिक मध्ये काय आहे विशेषतः इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे विज्ञान आहे हे पुस्तक तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आणि आणखी एक मुद्दा तुम्हाला इथे आलेली पीवाय क्यू आहे आणि हे पी बघण्यासाठी तुम्हाला दोन पुस्तकं मी या ठिकाणी जे टोटली टीसीएस पॅटर्नवर आधारित असलेले टीसीएस पॅटर्न नावाचं एक पुस्तक आहे टीसीएस पॅटर्न ज्यांना फक्त जुने सगळे प्रश्न बघायचे ते म्हणजे फक्त याचे नाही बुद्धिमत्ता सामान ज्ञान मराठी इंग्रजी सगळेच पुस्तक प्रश्न बघायचे टीसीएस पॅटर्नचे झाले पेपर बघायचे ना त्यांनी बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे जबरदस्त पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला कोणत्या पुस्तक दुकानामध्ये भेटून जाईल टीसीएस पॅटर्न काहीच तुमचं राहणार नाही फक्त जी के तुम्हाला वन लाइनर वन लाइनर स्वरूपात जी के करायचं आहे विजयपदचं जी के वन लाइनर आलेलं आहे विजयपथ पब्लिकेशनचं पुणे जी के वन लाईन या ठिकाणी आले आहे फक्त जी केचा फक्त जी के पुढचा मुद्दा आहे तो मराठी कशातून करायचा सरळी मोरा सरांचं पुस्तक घेऊन टाका किंवा बाळासाहेब शिंदे किंवा मनोज गाडीकर सरांचं सरांचं पुस्तक आहे कोणतं एक पुस्तक घ्या शब्दसंग्रहासाठी स्मार्ट स्टडीचं पुस्तक या ठिकाणी आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक या ठिकाणी आहे ते तुम्ही वापरू शकता शब्दसंग्रहासाठी मराठीसाठी इंग्रजीसाठी या ठिकाणी तुम्हाला सचिन जाधव सरांचं पुस्तक बेस्ट आहे म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये जी नही मुलं आता नवीन आहे त्यांच्यासाठी सचिन जाधव सरांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक धुमाकूळ घालतंय सध्या मार्केटमध्ये आणि सोप्या पद्धतीने दिलेलं आहे जे सोपं आहे ते मी तुम्हाला सांगतोय हे पुस्तक हे पुस्तक तुमच्या समोर असले पाहिजेत मला वाटतं एवढे जर तुमच्याकडे असेल ना मग तुमचं बऱ्यापैकी काम सोपं होतं बऱ्यापैकी काम सोपं होतं बुद्धिमत्तेसाठी तुम्ही म्हणाला आणखी एखादं पुस्तक आहे का तुम्हाला इथे स्मार्ट स्टडीचं विक्टर राऊतवार सरांचं पुस्तक एक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं बुद्धिमत्ताचं असणे म्हणून त्याच्यात ना विश्लेषण दिले खूप सोपे दिले ज्याचं गणित बुद्धी मात्र एकदम कच्च आहे का त्याच्यासाठी पुस्तक आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कट्टा ऍपवर आपण नोट्स देतो आहे सगळ्याच विषयांच्या नोट्स देतो आहे आपल्या जे पोलीस भरतीचे फास्ट्रॅक बस आहे त्याच्यातले त्याच्यातल्या सगळ्या नोट्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचं काही ना ना राहणारच नाही आता याच्यात अभ्यास कसा करायचा किती वेळ करायचा ते मी सांगणार आहे जेणेकरून तुमची पोस्ट पक्की होईल तत्पूर्वी तुम्हाला हे सगळं स्टडी मटेरियल तुमच्याकडे काहीच नाहीये तुम्हाला वाटतं की चला मला फक्त तुमचे लेक्चर्स बघू द्या तुमच्या नोट्स द्या तुम्ही त्याच्यावर सुद्धा तुमचं खूप जास्त अभ्यास होणार आहे उत्पादन शुल्क भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी तुम्ही या नवीन बॅचला जॉईन होऊ शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोरला जॉईन होईल तुम्ही मला तुमच्या नोट्स द्या तुमच्या नोट्स द्या तुमच्या टेस्ट सिरीज द्या बस विषय क्लोज मित्रांनो आपल्या ज्या नोट्स आहेत सगळ्या दौरबंदी पुलीच्या सगळ्या नोट्स मग त्यामध्ये गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी के आहे मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे टोटल नोट्स त्याच्यानंतर दहा फुल टेस्ट त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी जी के सगळ्या टॉपिक वाईज टेस्ट हे सगळं पाहिजे असेल तुम्हाला या नंबरवर तुम्हाला भेटणार आहे या नंबरला फोन पे करायचं शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स इथे भेटणार आहे सगळ्या नोट्स भेटणार आहेत तुम्हाला इथे डेमो बघायची असेल तुम्ही अभ्यास करता यापुढे बघू शकतात आता तुम्ही मला अभ्यास किती करायचा तर अभ्यास कसा करायचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे खूप सारे नवीन मित्र आहे तुम्हाला मी एकदम दोन ते तीन मिनिटांमध्ये सांगणार आहे की अभ्यास कसा करायचा मित्रांनो पहिला मुद्दा तुम्ही आता जे नवीन आहेत पहिलं तुम्हाला सांगतो तुम्ही पहिलं बघा पी वाय क्यू पहिला मुद्दा तुम आहे तुमचा की मागील प्रश्न जे आहे ते बघा टी सी एस घेणारी या ठिकाणी परीक्षा म्हाडाने याच्या टी सी एस चा पेपर म्हाडाने घेतलेला आहे म्हाडा आयटीआय इन्स्ट्रक्टर आयटीआयचा पेपर झाला आहे त्याच्यानंतर काही एस एस सीचे पेपर झालेले आहेत काही पोस्टाचे पेपर झाले आहेत हे टी सी एसने घेतलेले पेपर आहेत हे पेपर जर तुम्ही बघितले तर मला वाटतं तुम्हाला कळेल की काय विचारलं जातं मराठीमध्ये काय विचारलं जातं इंग्लिशमध्ये काय विचारलं जातं सगळ्यात महत्वाचं मराठी इंग्लिशमध्ये ना व्हॉकॅबलरी जे आहे किंवा ज्याला आपण शब्दसंग्रह म्हणतोय त्याला फोकस केला आहे आणि मी मराठी आणि इंग्लिशची हुकेबरीची सेशन तुमची जी जी फास्ट ट्रॅक बॅच आपली आहे याच्यामध्ये सगळे सेशन घेणार आहे त्याच्या आधी घेतलेले सुद्धा तुम्हाला सगळे त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला मागील प्रश्न आधी बघायचे तुम्हाला त्याच्यानंतर दर आठवड्याला दर वीकली वीकली सांगतो तुम्हाला मी आता वीकली तुम्हाला किमान दोन टेस्ट सोडवायचे आहेत शं एकशे वीस एकशे वीस प्रश्नांच्या जे शिपाई भरतीसाठी त्यांनी त्या दोनशे दोनशे प्रश्नांच्या टेस्ट मी तुम्हाला या टेस्ट अभ्यासक्र टाईपवर त्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये मध्ये देणार आहे इथे अपलोड करतो आहे इथे जाऊन या दोन टेस्ट फुल टेस्ट हा फुल एकशे वीस प्रश्नांच्या आणि ज्या आपल्या मराठीच्या टेस्ट आहेत इंग्लिशच्या टेस्ट आहेत त्या दररोजच्या किमान तीन ते ती चार टेस्ट सोडवा म्हणजे एखाद्या दोन गणित बुद्धिमत्ते सोडवा एखादी इंग्लिश सोडवा एक मराठीचे सोडवा सोडवा ना दिवसाला दिवसाआडी आडगण त्या टेस्ट सोडवा नोट्स वाचा स्वतः पुस्तकातून नोट्स काढण्याचा प्रयत्न करा डेली दोन ते तीन लाईव्ह सेशन बघण्याचा प्रयत्न करा जे सकाळ संध्याकाळ आपण बॅथ मध्ये घेणार आहे तुम्हाला दोन तीन गोष्टी करायच्या तुम्हाला पहिला मुद्दा करायचा आहे तुम्हाला प्रश्न प्रश्न बघायचे मॅक्झिमम तुम्हाला दुसरा मुद्दा आहे तुम्हाला वाचन आहे बेसिक वाचन करायचं आहे तुम्हाला तिसरा मुद्दा आहे तुम्हाला उजळणी करायची आहे तुम्हाला लाईव्ह सेशन बघायचे रेकॉर्डे रेकॉर्डेड सेशन बघायचे मग तुमचा किती कमी अभ्यास असेल ना पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्ही याचा कार्यक्रम वाजवणार आहात पण सगळ्यात महत्वाचं आहे मेहनत हार्ड वर्क करावं लागेल तुम्ही मला फुटाच भेटणार नाही भेटणार काहीच भेटणार नाही झपा काढतो नंतर मला भेटलो आजी बात होणार नाही पण संधी दहावी पास वर कोण देतो हो पगार किती आहे ते जवानला चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत पगार जाईल सुरुवातीला एवढा मोठा पगार तुम्हाला भेटणार आहे दोन महिन्यामध्ये पोस्ट काढायची मला वाटतं सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्ही करणार आहे आम्ही दररोज तुमच्याकडे आहे मी डेली लाईव्ह सेशन घेणार आहे डेली मी रिजनिंगचे लाईव्ह सेशन आठवड्याला दोन ते तीन घेणार आहे मराठीचे आठवड्याला दोन ते तीन घेणार आहे जी के इंग्लिश टोटल प्रत्येक विषयाचे दररोज एक ते दोन लाईव्ह होतील सकाळी आठ वाजता संध्याकाळी दहा वाजता एक डेली राहणार आणि आठ एक वाजता डेली राहणार एक सेशन सात किंवा आठ वाजता कुठे असणार हे सगळं हे सगळं तुम्हाला भेटणार आहे अभ्यासकट्टा ऍपवर अभ्यासकट्टा ऍपवर या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये बेट मध्ये भेटणार आहे ज्यांना मनापासून तयारी करायची ना त्यांनी करा आज बड्डे ऑफर आहे ओके वाढदिवसानिमित्त खूप कमी मध्ये तुम्हाला हे भेटतंय आज आणि उद्या दोन दिवसासाठी ऑफर चालू आहे एक दोन तीन दिवसासाठी ठेवतो चला तीन जूनपर्यंत ठेवतो एक दोन तीन जून तीन दिवसामध्ये तुम्ही दारुंदीच्या या कोर्सला जॉईन होऊ शकतात माफक शुल्क तुम्हाला सगळं भेटणार आहे सगळं भेटणार आहे या ठिकाणी या अभ्यास करता ऍपवर चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे थांबतो या ठिकाणी धन्यवाद